तर ते काम करत असणं कोणतीही अडचण आली तर आम्ही सर्वांना सोबत घेऊन कुणाची अडचण न निर्माण करता, कुणालाही अविश्वास न दाखवता, जो या ठिकाणी कामासाठी माणूस आहे त्याचं काम इथून झालेलं असणार, कारण हे लोकांनी पूर्वी अनुभवलेलं आहे आणि हे अनुभवत असताना कुणालाही कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी अडचण आली नाही. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण कुणालाही म्हणजे कोणतंही काम असू द्या. आता विषय जर बघितला पाणी पुरवठा योजना असेल, ग्रामपंचायत आपलं काम असेल, त्यानंतर गावातील दलित वस्तीतील काम असतील, रोजगार हमीतील काम असतील, परत शौचालय शौचालय अनुदान जे आपल्याला रोजगार हमीतून मिळतं ती कामे असतील, परत स्ट्रीट लाईटचा विषय असेल, आपण रोजगार हमीतून अनेक रस्त्यांचे विषय मांडलेले आहेत ते विषय असतील, किंवा जिल्हा मार्गाला जोडणारा विषय असेल. आता आम्ही पाठीमागच्या आठवड्यात समाज कल्याण विभागाने बांधकाम विभाग सांगलीला जाऊन आलो, तर तिथे आपला तो विषय झाला होता म्हणजे पूर्व खर्जवस्ती ते पश्चिम खर्जवस्ती हा राज्य म्हणजे राज्यमार्गाला जोडायचा, तर त्यामध्ये जिल्हा परिषद तो रोड म्हणजे अक्वायर करून घेतला, म्हणजे त्यांच्या विभागाकडे ते काम करायला पण ते अक्वायर करून घेतलं. तर हा जो रोड आहे तो आपण म्हणजे कोणत्या ह्याला नोंद आहे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला चौकशी करा म्हणले की तुमचे सार्वजनिक बांधकाम विभागातून कोणकोणते रोड कोणकोणत्या मार्गाला अटॅच केलेले आहेत ते बघा, म्हणजे सार्वजनिक विभाग त्या कोणत्या ह्याच्यावर निधी टाकते ते बघता येईल. म्हणजे दुसरा विषय म्हणजे गावातून कोणताही एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर आम्ही सहकार्य करण्यात आधी सांगितलं काम करण्याच्या हिशोबानुसार, आणि महत्वाचं पाहिलं झालं पाहिजे झालं तर आपला महत्वाचा विषय तर घरपट्टी पाणीपट्टी त्या विषयात सगळ्यांनी सहकार्य करायचं, कारण ते काम करत असताना या ठिकाणी आपल्याला शासकीय म्हणजे ग्रामपंचायतीसाठी आज ग्रामपंचायत शिपाय आहे, त्यानंतर पाणी पुरवठ्याच्या स्कीमचे लाईट बिल असतो, ग्रामपंचायतीचे लाईट बिल, या सर्व ते समन्वय साधून असं काय की एका आला तो एकदमच पैसे भरेल असं पण एखाद्या जवळ नसते, तर त्यामध्ये सुद्धा काहीतरी मार्ग काढून म्हणजे आता एक दोन वर्षाचा आहे, दोन वर्षाचे एखाद्याचे धडले त्यांनी एक वर्षाचा क्लिअर करून आपल्या कामाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आम्ही कामामध्ये कुठलाही व्यत्यय आणणार नाही, म्हणजे सर्वांना समाविष्ट घेऊन या ठिकाणी आम्ही काम करणार आहे. आता ग्रामपंचायत बॉडीमध्ये आपले सर्व सदस्य आहेत, यांनाही सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणताही विषय आपल्याकडून राहणार नाही, ग्रामपंचायत मध्ये कोणतंही काम असू द्या ते सर्व पटलावर मांडलं जाईल. आवश्यकता पडली लोकांनी मागणी केली की ग्रामसभा घ्यायच्या त्या दिवशी ग्रामसभेचं सुद्धा आयोजन केलं जाणार नाही, असं होणार नाही की ग्रामसभा आपली 15 ऑगस्ट 26 जानेवारी या विषयापुरतीच मर्यादित राहील, काय नाही सर्वजण म्हणले ना ग्रामसभे पुढे सगळा विषय मांडायचा. आज रोजगार हमीतून 2 वड्याची कामं मंजुरीवरती आहे, दुसरा विषय आता आपण गुळेवाडीतून छोपा विभाग आपला परवा दिवशी अण्णा साहेबांना आम्ही गेलो होतो छोपा विभागातून गुळेवाडीचे इस्टिमेट साठी द्यायला सांगितलं, म्हणजे ओढा पात्र स्वच्छ करणं जवळजवळ ते 5 लाखाचं इस्टिमेट आहे, ते सुद्धा चर्चा करून आम्ही सांगितलं आपल्याला यंत्रणा चांगली आहे, अण्णा साहेब असतील आज पुणे मॅडम असतील किंवा आपले सर्व सदस्य बॉडी असेल चांगल्या पद्धतीने त्यांचं काम होईल, या 5 वर्षामध्ये कुणालाही कुठलीही अडचण राहणार नाही, कारण जो तुम्ही सर्व जणांनी विश्वास टाकून आमच्यावर जे विश्वास टाकलाय त्याला त्या विश्वासात आम्ही सर्वजण पात्र राहू, कारण आता मागाशी मॅडम म्हणले की म्हणजे तर दाखल्यावरती सही करताना थांबाला विषय, कारण त्यांचा विषय आम्हाला माहीत पडला म्हणून आम्ही म्हणले की डायरेक्टर देऊन टाका, दोन ते व्यक्ती आहेत असे की ते पेशंट म्हणून होत आहे, आता दवाखान्यात त्यांचं जर आपल्याकडनं एखादा कागद जर थांबला तर त्यांची पुढची प्रक्रिया थांबते, काय आपण सुद्धा कुठेतरी समन्वय साधणं लोक समन्वय साधून आपलं काम करतो तसं काय होत नाही, पाठीमागे ते आम्ही अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणजे अनुभवलं नसतं तर आम्ही तुम्हाला म्हणतोच नसतो की या ठिकाणी असं काम करा म्हणून. तर भविष्यामध्ये कोणतंही काम असू द्या, वैयक्तिक लाभाचं असू द्या, सार्वजनिक असू द्या, किंवा गुळेवाडी असेल, पवारवाड्या पवार वस्ती असेल, विरोबा मागची वस्ती असेल, आपण त्या ठिकाणी काय आश्वासनं दिलेत, त्यानंतर खडी वस्तीचा विषय असेल, आज तांडा वस्तीतून आपल्याला तांडा वस्तीतून सुद्धा आपण त्याचा आराखडा तयार करतो, तांडा वस्तीचा असेल, गरीब वस्तीचा असेल, सर्व आराखडा तयार करणार आहे, त्या आराखड्यानुसार आपण या ठिकाणी सर्व कामं नियोजित करणार आहे. आज आपल्याला कृषी विभागाकडून सुद्धा भरपूर कामं येतात, कृषी विभागाकडून बियाणं वाटप असतंय, त्याच्यानंतर खताचं वाटप असतंय, त्या आपल्या निदर्शनास येत नाही,
कृषी विभाग वाले वाटून कधी निघून जातात हे पण कळत नाही. आपलं तालुक्याच्या ह्याच्यापासून जवळजवळ 30 किलोमीटर, 30 ते 35 किलोमीटर गाव लांब असल्यामुळे आपला लोकप्रतिनिधी असेल किंवा आपल्याला सर्वसामान्य माणूस असेल त्या ठिकाणी जात नाही, त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे आपल्याला असं करणार, पाठीमागच्या महिन्यामध्ये कृषी विभागाकडून एक प्रोसेस निघाली होती ट्रॅक्टर, बरोबर आहे ना, ट्रॅक्टर शेततळे 30 तारखेपर्यंत, त्यांनी मुदत 20 तारखेपर्यंत ठेवली. आपल्याला समजले 18 तारखेला, 18 तारखेला समजले, 20 तारखेपर्यंत मुदत, परत त्याची मुदत 30 तारखेपर्यंत. म्हणजे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा मध्ये असेल किंवा आपल्या विजय यंत्र मध्ये असा काय भाग असेल त्या ड्रॉप पद्धतीमध्ये काढणार होते. ती सगळी यंत्रणा आपण ज्यावेळे तालुक्याला पोहोचेल, आम्ही तर पोहोचण्यात दक्ष आहे, त्यानंतर आम्हाला अडचण आली तर अण्णा साहेब आमच्या सोबत आहे. म्हणजे आणि तिथून जर प्रशासकीय कामामध्ये तुम्ही इथले अधिकार आहे, आम्ही तर आमची टीम घेऊन आहे, त्याला काही अडचण नाही. आणि ही सगळी प्रक्रिया करत असताना या ठिकाणी आम्ही कोणत्याही सर्वसामान्य लोकांना अडचण येणार नाही याची दक्षता घेऊ. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये म्हणजे जो विश्वास लोकांनी टाकलाय त्या विश्वासात पात्र राहून आम्ही काम करू, एवढंच मी या ठिकाणी बळ देतो आणि सांगतो. जय जय महाराज. सर्व मित्र आज आपले पत्रकार मित्र आहेत, त्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थ आज या हे कामकाज पाहण्यासाठी आलेले, विभुदे साहेब आहेत आपल्या तालुक्यावर आलेले, त्यानंतर ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून आज पुणे मॅडम आहेत, उपस्थित सर्व मित्र आपले पत्रकार मित्र सदाशिव फुकडे, ते एखाद्या व्यक्तीला कुठे नेऊन ठेवायचं तिथे ठेवतील काय सांगू शकत नाही. शाळेचे आपले मुख्याध्यापक मोठे सर, उपस्थित सर्व मान्यवर, आणि आपल्या गावातच लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे, त्या स्तंभाला आपण जर धरलं तर आपल्या गावामध्ये काय विशेष राहणार नाही. जी बातमी आपल्या या ठिकाणी होते कुठलाही काम असेल तर बातमी एकदा जिल्हा लेवलला पोहोचली की लक्षात येते बाबा ह्या ठिकाणी काहीतरी काम चाललेलं आहे. मग ते आम्हाला या 5 वर्षामध्ये या बाबतीमध्ये सुद्धा भरपूर सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांचं काम या आमच्या टीमचं काम या 5 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं होईल असं मी या ठिकाणी व्हायला देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र.